13 एप्रिल रोजी साधारणतः 13,000 ऍक्टिव रुग्णांची संख्या होती, तीच 25 एप्रिल रोजी साधारणतः 23,000 एवढी रुग्णसंख्या झालेली आहे। शासनानं जे इंजेक्शन रेमडेसिवीर आहे त्याचा सर्व राज्यभर तुटवडा असल्यानं प्रत्येक जिल्ह्याची 13 तारखेला असलेल्या स्थितीनुसार एक कोटा ठरवून दिलेला आहे, त्यानुसार 13 तारखेच्या नुसार 2.32% म्हणजे जेवढं राज्यात प्रोडक्शन होईल किंवा जे डिस्ट्रीब्युशनला पात्र होईल त्याचा 2.32% एवढंच वितरणास उपलब्ध होत आहे। त्यानंतर जर बघितलं आपण तर 25 तारखेला हे 23,000 पेशंटची संख्या झालेली आहे आणि आपला जो कोटा ठेवलेला आहे 2.32% एवढाच कोटा राहिलेला आहे, प्रत्यक्षात 4% एवढा तरी कोटा प्रोडक्शनच्या आपल्या जिल्ह्याला मिळणं आवश्यक आहे। हा जो 2.32% कोटा जो दिलेला आहे तेवढ्याही प्रमाणामध्ये इंजेक्शनची उपलब्धता होत नाही, त्याच्यामुळं ही तारेवरची कसरत करावी लागते आणि आता आम्ही 4%करता मागणी केलेली आहे। त्याकरता पालकमंत्री महोदय आणि मंत्री महसूल यांनी त्याच्यामध्ये फार अतिशय वरिष्ठ पातळीवर हा विषय घेतलेला आहे। मला खात्री आहे की त्यांच्या या इंटरव्हेन्शनमुळं आपल्या जिल्ह्याला साधारणतः जो कोटा 4% तो मिळेल, म्हणजे साधारणतः आता 23,000 जर पेशंट्स असतील तर साधारणतः 4,660 एवढे आपल्याला औषधं प्रत्येक दिवसाला येणं आवश्यक आहे। मात्र जर आपण बघितलं की 23 एप्रिलला आपल्याकडं फक्त 2016 औषधं आली होती आणि 24 एप्रिलला आपल्याकडं औषधं प्राप्त झालेली नाहीत, 25 एप्रिलला 1,190 एवढे इंजेक्शन्स आपल्याकडं प्राप्त झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या वितरणामध्ये सुद्धा हा जिल्ह्याला कोटा जो अलोकेट केलेला आहे त्याच्यामुळे जे 2016 जे आहेत ज्या हॉस्पिटलचं डायरेक्टली हिट्रो कंपनीशी टायअप आहे ते त्यांना देतात आणि ते जे औषधं आहेत किंवा ते इंजेक्शन जे आहेत ते जिल्हा प्रशासनाला ते वितरणास उपलब्ध होत नाही। म्हणजे 23 एप्रिलचीच परिस्थिती जर घ्यायची झाली तर 2016 हिट्रो कंपनीनं 1,110 डायरेक्टली हॉस्पिटलला दिलेलं आहे, ते हॉस्पिटल त्याचा वापर करत आहे। आता यापैकी उर्वरित जे 906 आहे हे ज्या हॉस्पिटलचं किंवा ज्या नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचं ज्यांचं त्या कंपनीशी टायअप नाही ते 906 वितरण आम्ही करत आहोत आणि 906 वितरणामध्ये त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी असं आम्ही हे त्याच्यामध्ये डिव्हिजन केलेलं आहे। शहरी भागामध्ये ह्या हॉस्पिटलची संख्या जास्त आहे त्याच्यामुळं उपलब्ध जो वाटपाकरता उपलब्ध आहे तो 60% कोटा आम्ही शहरी भागाला देतो आणि 40% कोटा हा ग्रामीण भागाकरता देतो, तर त्याचं वाटप आता आपलं चालू आहे आणि तसे ऑर्डर्स देखील आपण त्यामध्ये पाठवत आहोत। मला एवढेच नागरिकांना विनंती आहे आणि हॉस्पिटलच्या प्रशासनाला देखील की हा जो कोटा येतो आहे तो स्टॉकिस्टकडे येतो आणि स्टॉकिस्ट तो डायरेक्टली हॉस्पिटलला जातो, कुठल्याही रिटेल मेडिसिन शॉपमध्ये तो जात नाही आणि त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की फक्त हॉस्पिटलला द्यायचं। या ठिकाणी काही जणांची विनंती असते की वैयक्तिक नावानं तो कोटा द्यावा, आम्ही असं ठरवलेलं आहे की जे हॉस्पिटलला जो प्राप्त झालेला आहे हॉस्पिटलच्या डॉक्टर्सने ते ठरवावं की आज त्यांच्याकडे ॲडमिट असलेले पेशंट्स हे त्याचे काय परिस्थिती आहे, त्याचे काय ग्रॅव्हिटी आहे, त्याचे काय सिरियसनेस आहे, तर ते मेडिकल किंवा जे फिजिशियनचा जो तो सल्ला असेल किंवा त्यांच्या ज्या त्यांच्या मताप्रमाणेच तो हे इंजेक्शन देणं अत्यंत आवश्यक आहे। आम्ही जनरली ह्या इंजेक्शनबद्दलचे सुद्धा फार अगदी त्याच्या आवश्यकतेबद्दलचं विविध मतमतांतरं आहेत, परंतु ज्या ICMRच्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार ज्या रुग्णाला कायमस्वरूपी 7 दिवस ताप असेल अशा ठिकाणी जे व्हायरसचं मल्टिप्लिकेशन आहे किंवा त्याचा लोड कमी करण्याकरता ह्या इंजेक्शनचा वापर करायचा आहे। मात्र असं निदर्शनास आलेलं आहे आणि आम्ही IMAच्या डॉक्टर्सना देखील विनंती केलेली आहे की रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकामध्ये फक्त इंजेक्शन रेमडेसिवीरच हे फक्तच रामबाण उपाय आहे असं नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त जे दुसरे पर्यायी ती औषधं देखील द्यावीत असं त्यांना विनंती केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये जे आपल्याकडं जर बघितलं
की आपल्याकडे जे रुग्णांचे आतापर्यंत जे आहे की जिल्ह्यामध्ये 1,59,000 एवढे पेशंट आहेत, त्याच्यापैकी 1,34,000 पेशंट हे बरे झालेले आहेत, आता 23,000 पेशंट्स हे ॲक्टिव आहेत, म्हणजे 84% रुग्णांचे रिकव्हरीचं प्रमाण आहे आणि पॉझिटिव्हिटी रेट 24% आहे। मला नागरिकांना एवढीच विनंती आहे की दररोज आपल्याकडे 3,000 अधिक पेशंटची संख्या पॉझिटिव्ह येत आहे आणि तेच ॲक्टिव रुग्णाच्या संख्येमध्ये त्याची वाढ होत आहे आणि ह्याचं कारण एकमेव आहे की आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाही, मास्कचा व्यवस्थित वापर करत नाही आणि बाकी इतर जे कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे। जर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये जर कोरोनाचं संक्रमण रोखायचं असेल तरी जे काय आम्हाला निर्बंध लादलेले आहेत, शनिवार रविवारचे अतिरिक्त निर्बंध आहेत, मात्र खरंच जर आवश्यकता नसेल तर अजिबात बाहेर फिरू नका। बाहेर हा जो स्ट्रेन आहे हा फार विरुद्ध स्ट्रेन आहे, कुटुंबाच्या कुटुंबाला तो बाधित करतो आहे। गेल्या वेळेस पहिल्या लाटेमधला जो स्ट्रेन होता तो तेवढा विरुद्ध नव्हता। तर माझी नागरिकांना विनंती आहे की अजूनही कुणाला ज्याला कोरोनाची भीती वाटत नसेल तर हा स्ट्रेन डबल म्युटंट स्ट्रेन आहे, तर नागरिकांनी कृपया काळजी घ्यावी आणि माझं परत एकदा आव्हान आहे की मास्कचा वापर करावा, शक्यतो बाहेर जाण्याचं टाळावं, आवश्यकता असेल तरच बाहेर फिरावं आणि सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे। आणि मला खात्री आहे की अहमदनगरवासीय माझ्या या आव्हानाला योग्य प्रतिसाद देतील। आपण सर्वांनी मिळून या कोरोनाच्या संक्रमणावर जो रोकथाम लावायचा आहे त्याच्याकरता आम्हाला सहकार्य करा। धन्यवाद।